राजा राजा भेरे यास कडून शुभम सावन ढोलकी पटू या भुवानी त्यांच्या बारी एवढा 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 काय पुराण पोती पुराण सांगितलेला हाय मला वाटतं बारी कशाला ठेवली या महाकाल बुवाचं शास्त्राचं पुराण ठेवायचं ना एका तासाचं नाही तर दोन तासाचं म्हणजे शास्त्र पुराण सांगून 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 तरी त्यांनी लोकांना येडं बनवलं असतं हे बुवा अरे कोणाला येडा बनवतोस एकीकडे तर म्हणतोस शास्त्र गा पुराण गा असा गा तसा गा आणि स्वतः काय गाऊन जातोस तुझी सगळी कशी घालून वरून काढते ती बघ आता फक्त एकदा कोरींना रिंगणात घ्या म्हणजे याचा निकाल लावायला मोकळी आपण शपथ तुम्हाला अगदी खरं खरं सांगायचं हा भट काय बोलतो
काय बोलशील तो मला माहित नाही, तू इथं काय म्हणशील तो मला माहित नाही, पण तू इथं गाऊन काय जाणार तो मात्र मला माहिती असतो, कारण तू दरवेळी तोच गाणं दरवेळी तुझा तोच असतो, म्हणून आज सगळ्याच इथे लिहून आणलंय। बघ म्हणतो देवीचा जागर नाही, मग काय तुझ्या बापसाचा जागर आहे? बघा तरी आता देवीचा जागर नाही म्हणतो, हा देवी देवतांचा जागर आहे, म्हणजे इथं पण तुला तुझं लोमत लोणचं लावायचंच आहे काय? म्हणजे इथं पण तू काही स्वतःला सोडणार नाही? अरे कधीतरी नारी शक्तीला सन्मान दे, कधीतरी मान दे, तुझ्या घरात देतोस का नाही काय माहिती, तुझ्या घरात नारी आहेत का नाही काय माहिती, बरोबर ना? बायको आहे, बहीण असेल, पोरगी असेल, सगळ्या नारी असतील, अरे कधीतरी नारी जातीला सन्मान दे। नुसता आपला प्रत्येक वेळी स्वतःचा टेंबा मिरवत असतोस तो, तुझी कशी खास मोडते बघ आज मी, काय गातो तो काय समजतच नाही, झाला काय निस्ता ऑर्केस्ट्रा करतो का हळदी शो करतो, जरा हळदी शो कसा वाटतो दाखवा रे। कारण गणपती मध्ये ज्या वेळेस आम्ही आलो त्यावेळेस रसिको आवर्जून सांगेन की हाच एक व्यक्ती होता की जो आमच्या प्रत्येक गोष्टींकडे, अगदी मी एक फोन केला तरी ते प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देत होते, तर अक्षय भुवड आज या कार्यक्रमाला आलेले आहेत, उपस्थित राहिलेले आहेत, त्यांना शाहिरी मानाचा मुजरा, आणि त्यांनी शाहिराच्या आवाजासाठी मला 101 रुपयाचं बहुमूल्य पारितोषिक दिलेलं आहे, धन्यवाद। तर बुवा हा जो ऑर्केस्ट्रा इथं येऊन करतोस ना, तुला काय समजय नाही रे, एवढी वर्ष जल्ली घातलीस, जल्ली तुझी काळीची पांढरी झाली केस, पण तुला अजून शक्ती तुला काय आहे तो समजय नाही, तुझा इथं येऊन जो धुमा एवढा वाचतो ना तो जरा कमी कर, म्हणजे मला पण कळेल तुझा काय नेमका तुला काय म्हणायचं आहे तो। दरवेळी येऊन तू काहीतरी फालतू गातोस तो तर मला माहितीच आहे तू फालतू गाणारच, आणि तेच लोकांना आवडतं, बरोबर ना? का आता आवाज येत नाही? तो फालतू गातो तेच आपल्याला आवडतं, आणि तू गातोस म्हणून मला पण इथे येऊन गावं लागतं बुवा, तर लक्षात ठेव आता मी काय म्हणते, म्हणतो नाव बदलायला दुसरा नवरा करावा लागतो। बघा आता ह्याचे विषय एक एक विषय बरोबर घेणार आहे, हा मी काय म्हटलं, हे म्हणतात बुवा बाई बारी खतलवा, नाही खतलवलं तर माझं नाव बदलवा, बरोबर यमक जुळलं म्हणून मी बोलले नाव बदलवा, आणि खरंच बुवा वय वर्ष 25 या रणात तुला एकटी भिडणारी आहे तेजल पवार, एवढं लक्षात ठेव। अरे तू एवढं लेक्चर देतोस ना त्या युट्यूब वाल्यांना, त्या उन्नती मंडळ वाल्यांना, अरे त्यांनी बारे कार बंद केल्या, तू चावट गातोस म्हणून तुझ्यासोबत सगळ्या लेडीजनी बारे बंद केल्या, अरे तुला कोण लागते सडकून एकटी तेजल पवार गोतार, आता मला सांगा जरी मी माझा पहिला नवरा केलाय तरी माझं सुरुवातीपासून तेजल नाव आहे हे आता बदललेलं आहे काय? आज माझी जी ओळख आहे ही तेजल पवार म्हणून आहे, बरोबर ना? पण आज ना मी आणि ना माझ्या या नवऱ्यांनी, खरंच भोळ्या स्वभावाच्या माझ्या या नवऱ्यांनी ना माझं नाव बदलू दिलं आणि ना माझं आडनाव, आजही माझ्या बॅनर वरती साखरपा पुरी हेच लागतं, आणि छाती ठोकपणे सांगेन की भेंडी देवरुख साखरप्याची आहे मी बुवा। अरे तू काय सांगतो, तू मला काय सांगतो, तू आलायस खेडा, तू लक्षात ठेव आलायस कुठं, तुझे कपडे काढून ना तुझा यार उतरून दिला, तुझा खेड्यात पाठवीन एवढा लक्षात ठेव। म्हणतो हो ना काय माझ्या कानाच्या भोकात, म्हणतो हो लाय भोकाय सांगावं लागत नाही टाकायला भोकात, आता मी याला काय भोकात टाकायला सांगितलं काय? नाही बघा, म्हणजे ह्यालाच भोकात टाकायची किती खास आहे ते बघा ना, मी याला काय म्हटलं का कानाचे कानाचा भोक आहे त्याच्यात बुवा तुझा माझा आवाज जाऊ दे, नीट ऐकून घे माझी गवळण,
आता तुझ्या कानाचा भोक आहे बुवा, आणि तू दुसऱ्या भोकाचा विचार काय करतोस? जाऊन बघ जरा घरात आहे काय भोक. बोलताय की बाई बारी खतलवा बारी खतलवा. पण रसिक हो, पहिली बारी ही शक्तीवाल्याची असते. जर शक्तीवाला तिथे पागल बोलून गेला ना, तो येऊन अजून पागल बोलणार, मी अजून येऊन पागल बोलणार, बारी फालतू होणार, त्या बारीला काय अर्थ नाही राहणार. मला माहित होत मी जरी माझी बारी शास्त्र सुद्धा सरळ केली तरी पण हा येऊन इथं आपली घालतो. हा काय मला माहिती, कारण याच्या सोबत काय पहिला कार्यक्रम नाही माझा, कळलं तुम्हाला? म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं की पहिली बारी होऊ दे, दुसऱ्या बारीत मला फक्त येऊ दे. अरे तू काय मला सांगतो, तुझ्यासाठी माझा हा एवढा एवढा एवढाच काफी आहे. हा एवढा करून दाखवला ना तरी वेंडी पब्लिक खुश. बरोबर ना? बरोबर ना? मग करायचं नक्की, तो विषय वेगळा घेऊन करूया काय? करायचं गे शास्त्र पुराण. आता मी जी कथा गायली कुंभकर्णाची तीच कथा परत आणि तुम्हाला सांगतो. 6 महिने झोपायचा, मग उठायचा, हे त्याला वरदान होत, हे त्याला हे होत. अरे तो शास्त्र कशाला सांगतो, कशाला स्वतःची बारी वाढवतो? तिथे आतमध्ये जळली लोक कंटाळली, लोक म्हणतात बाई या बुवाला चांगला बदडावा, म्हणतात म्हणतात हा काय शास्त्र पुराण आम्हाला सांगतोय. अरे इकडची लोक, ही आमच्या मातीतली लोक, यांना शास्त्र पुराण सांगण्याची गरज नाही आहे रे बुवा. तू एखाद्या गाण्याची ओळ जरी गायलीस ना तरी तुला ते शास्त्र पुराण पटवून सांगतील का तुझ्या गाण्याचं शास्त्र काय आहे, तो एवढा लक्षात ठेव. म्हणतो दांडू, माझा दांडू मोडलेला आहे आणि गवळणीची काठ बघा काय, म्हणजे ती गवळणीत पण गवंडी. डायरेक्ट बोलणार मी, माझ्या माय मावल्या बसल्या, अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही. मी पहिल्याच सांगितलं हा आपलं काय करू शकत नाही वाकड, आता याला उभा फाडला म्हणून समजा, उभा फाडला म्हणून समजा. लक्षात ठेवा, तुम्हाला पहिल्या बारीच सांगितलेलं, आता हा बोललाय म्हणून मी बोलते. तुम्ही मात्र वाईट वाटून घ्यायचं नाही, आज आपला जागर तो आपलाच जागर होणार, एवढं लक्षात ठेवा. काय म्हणतो, ग हंडी मोडलेला दांडू ग हंडी तर टाकतो, बरोबर ग हंडी. बघा गवळणीची काठ ग हंडी, गवळण ग आन ग हंडी, तुझ्या ग हंडीला मुंगी डसली, बरोबर तुझ्या ग हंडीला मुंगी डसली, तुझ्या ग हंडीत दांडू टाकला, तुझी ग आन चोळत बसते. मला वाटत ह्याला काय घरात गाण बघायला भेटत ना. वा, अरे बाऱ्या सोडून दे र, अरे कार्यक्रम सोडून दे, घरात जाऊन गाणच बघत बघ कशी असते. अरे काय पागल येडा बनवतोस लोकांना इथं. अहो तुम्हाला नुसता गाण आला म्हणून तुम्ही आपलं नाचताव, नुसतं आपलं उडताव, पण हे लक्षात घ्या ना, तीन तीन गाण्यात गाण 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 काढतो, म्हणजे हा काय नवीन देतो लोकांना सांगा. बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता याला कुतू या चांगला आणि मुतू या चांगला. चला घ्या एकदा नाच आणि मग सुरुवात करूया. Thank you.
गावंदी गहंदी माठ म्हणणार ए चाट्या बुवा ए लाल्या ए लाल्या सलाम्याला लाल घोटीत बसतो का नाय समोर बाईला बघून आल्या आला म्हणतो ही घूस घूस आता मला खरं सांगा मी घूस दिसते चांगली दिसते नक्की मला सांगा झडताडलेला मुंगूस कोण वाटतो हा का नाही मग आता बुवा अरे तुझी गेली कधी नाही ती लायकी आणि तू तुझी गायकी तुला समजतंय काय काय बोलतोस तो याला खरंच मेला लाख्या ना मेला लाल्याचा म्हणतो हंडी हंडी कसली हंडी पनीर हंडी चिकन हंडी अरे कसली हंडी तो बोल ना स्पष्ट तुला बोलता पण येई नाही स्पष्ट काय नाही मला वाटतं तुझा आता संपलाय सगळा तू पोटीपुरण गुंडा आणि आपला तुझ्या घरात पळ बाकी काय तुझा राहिलेला नाहीये तर अगं तुझ्या गवळणीची गाण गवळणीची गाण गाण चोळीत बसते चोट कसठे चिनर तुम्ही गुण झालं होते म्हणतो आई
बायकोला की बायको 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 जेवणाचं ताट कर लवकर, बाकी काय मला म्हणायचं नाही। म्हणतो आणून दे ग पाटी लवकर कर ना माझा ताट, म्हणतो आणून दे ग पाटी लवकर कर ना माझा ताट।
एकच वादा यावरून हे गाणं रसिक हो लिहिलेलं आहे. लक्ष असू द्या. राष्ट्रवादीचे आमदार खास त्यांच्या नावाचा लागलाय ध्यास. अहो राष्ट्रवादीचे आमदार खास त्यांच्या नावाचा लागलाय ध्यास. हो साऱ्यांच्या मना मनात एकच वादा शिखर निगम दादा. Oh,
शिव बल वंदन
ठिकाणी महाकाळ भुवांना त्यांच्या दुसऱ्या पारीसाठी भुवा तुम्हाला सुद्धा लाख लाख शुभेच्छा. Kanan bin Haji.